आजही 24 तास एक पाऊल पुढे। आता आपण पुढचा बक्षीस समारंभ सुरू करतोय आणि तो म्हणजे सार्वजनिक गणपती स्पर्धेत जे जे विजेते आहेत त्यांना सगळ्यांना बक्षिसं दिली जाणार आहेत। पण ती बक्षिसं देण्यासाठी एक खास टीम आपल्याकडे आलेली आहे आणि काही इतरही पाहुणे आहेत, त्या सगळ्यांचं आपण इथे स्टेजवर बोलवून स्वागत करूयात। सगळ्यात आधी मी त्यासाठी आमंत्रित करते संदीप कुलकर्णी यांना, जे श्वास मध्ये आहेत, डोंबिवली फास्ट मध्ये त्यांना आपण पाहिलेले आहे, त्याशिवाय अवंतिका सारख्या एका वेगळ्या मालिकेतही त्यांना आपण पाहिले असे अष्टपैलू अभिनेते संदीप कुलकर्णी, त्याशिवाय निर्माता राजू मावाणी आणि नितीन मावाणी यांनाही मी स्टेजवर आमंत्रित करते। त्याशिवाय आपले पुढचे पाहुणे आहेत डॉक्टर पुष्कराज धामणकर, तन्वी हर्बल्सचे संचालक आहेत, त्यांनाही मी स्टेजवर आमंत्रित करते। त्याशिवाय आपल्यासोबत पुढचे पाहुणे आहेत जनकल्याण सहकारी बँकेचे सीईओ प्रदीप काकतकर, मी त्यांनाही स्टेजवर आमंत्रित करते। इथे जी स्पेशल टीम आलेली आहे त्यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा मिळतात, पण तुम्हाला सगळ्यांना सुद्धा त्यांना शुभेच्छा द्यायच्यात, कारण खास कारणासाठी ही टीम इथे आलेली आहे। आणि हे खास कारण आहे, यांचा एक चित्रपट आता 2 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय, नाईट स्कूल असं या चित्रपटाचं नाव आहे। पण त्याआधी या सगळ्यांचं आपण स्वागत करूया। अभिनेता संदीप कुलकर्णी यांच्या स्वागतासाठी मी झी 24 तासचे एडिटर डॉक्टर उदय निरगुडकर यांना विनंती करते। त्याशिवाय निर्माता राजू मावाणी आणि नितीन मावाणी यांच्या स्वागतासाठी मी झी 24 तासचे बिझनेस हेड भूषण खोत यांना विनंती करते। डॉक्टर पुष्कराज धामणकर यांच्या स्वागतासाठी मी सामनाचे चीफ मॅनेजर दीपक शिंदे यांना विनंती करते। त्याशिवाय जनकल्याण सहकारी बँकेचे सीईओ प्रदीप काकतकर यांच्या स्वागतासाठी मी झी 24 तासचे रिटेल सेल्स हेड राहुल सुपारे यांना विनंती करते। या सगळ्या पाहुण्यांचं मनोगत तर आपण ऐकणार आहोत, पण झी 24 तासने ही जी स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य लाभलंय ते तन्वी हर्बल्स आणि जनकल्याण सहकारी बँक, त्याशिवाय लिबर्टी होरिझॉन्स आणि नॉक 99 आणि प्रिंट पार्टनर आहेत सामना। आणि मला वाटतं सगळ्या पाहुण्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, त्याशिवाय ही जी स्पेशल टीम आपल्याकडे आली त्यांनी त्यांच्या चित्रपटाविषयी सुद्धा आपल्याला थोडी माहिती द्यावी। नाईट स्कूल जेव्हा मी पाहिलं, जेव्हा नाईट स्कूल हा कारण मी ऐकून होतं, मी कधीही नाईट स्कूल पाहिलं नव्हतं, या सिनेमाच्या निमित्ताने मी पाहिलं आणि खरंच लक्षात आलं की त्या मुलांपर्यंत शिक्षण पोचतच नाही, खूप वेगवेगळे इश्यूज आहेत। मी ते सगळे इश्यूज आता इथे नाही बोलत कारण ते सगळे सिनेमामध्ये आहेत, पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने हा जर इश्यू लोकांसमोर आला आणि खरंच शिक्षणाला एक प्राधान्य दिलं तर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी बदलतील ह्या देशामधल्या, या राष्ट्रामधल्या, या आपल्या स्टेटमधल्या, आपल्या शहरामधल्या। त्यामुळे शिक्षण हे मूलभूत हक्क आहे असं मला वाटतं। तन्वी हर्बलचा एक प्रतिनिधी म्हणून आणि या कार्यक्रमाचा एक सहभागी आहे म्हणून मी इथे आलो आहे। हर्बल प्रोडक्ट जसं आम्ही सगळं बोलतो तसं गणपती पण शाडूच्या मातीचे असायला पाहिजेत वगैरे जे आता सगळीकडे चर्चा चालते, तसं मी या निमित्ताने तेही सांगेन झी 24 असला की तुम्ही जास्तीत जास्त त्यालाही प्रोत्साहन द्या की म्हणजे आम्ही पुढच्या वेळी आणखी मोठ्या प्रमाणावर तुमच्या सहभागी असू। फक्त माझ्या बँकेतर्फे मी त्यांना एवढंच सांगू शकेन सगळ्या लोकांना की तुम्ही तुमची कला या पारितोषिकाच्या निमित्ताने तुम्हाला तुमची जी कला आहे ती सगळ्यांना दाखवली आहे, ही कला पुढे वाढवण्याकरता आणि कलेचा जर तुम्हाला व्यवसायामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याकरता तुम्हाला जी काही फायनान्शियल मदत बँकिंगमधली लागेल तर ती किंवा बँकिंगबद्दल सल्ला या संदर्भात आमच्या 25 बँका ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील। तुम्ही आमच्या कुठच्याही ब्रँडला जाऊन भेटून या संदर्भात सांगू शकता की असं अशी आम्हाला माहिती पाहिजे, आम्ही तुम्हाला देऊ शकू। तुम्हाला फायनान्शियल असिस्टन्स हवा असेल तोही आमच्या बँकेतर्फे दिला जाईल हे सांगतो। आणि सध्या दिवाळीपर्यंत आमच्या बँकेनं प्रोसेसिंग फी या सर्व कर्जांवरती माफ केलेली आहे, त्याचाही तुम्ही ॲडव्हान्टेज घेऊ शकता। सगळ्यात आधी आपण तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस इथे देतो आहे सुना भट्टीचा महाराजा सार्वजनिक मंडळ सुना भट्टी। मी तन्वी हर्बल्सचे संचालक डॉक्टर पुष्कराज धामणकर यांना विनंती करेल की त्यांनी हे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस द्यावं। दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे कोलबाड मित्र मंडळ
ठाणे. जनकल्याण सहकारी बँकेचे सीईओ प्रदीप काकतकर यांना मी विनंती करेल की त्यांनी या सगळ्यांना बक्षीस द्यावं. आता आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. पहिला क्रमांक मिळालेला आहे पाच साईट गणेशोत्सव मंडळ विक्रोळी. नाईट स्कूलच्या संपूर्ण टीमला मी विनंती करेल की त्यांनी या एवढ्या मोठ्या मंडळाला पारितोषिक द्यावं. नंतर मी पाहुण्यांना विनंती करेल की त्यांनी स्थानापन्न व्हावं. घरगुती गणपती स्पर्धा, त्याशिवाय इको फ्रेंडली गणपती स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती स्पर्धा अशा तीन स्पर्धांचं आयोजन झी 24 तासनं केलं होतं आणि सगळ्यांचाच खास करून राज्य खूप प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला आहे. त्यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार मानणं खूप आवश्यक आहे. सगळ्यांचे आभार आणि या स्पर्धेला पुन्हा एकदा असाच उदंड प्रतिसाद द्या असंही सांगेन. आणि या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. जे पाहुणे इथे उपस्थित होते, ज्या पाहुण्यांनी बक्षीस समारंभामध्ये सहकार्य केलं आणि झी 24 तासला या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, त्यांचेही सगळ्यांचे मी आभार मानते. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.